विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात चुकीच्या पदव्या प्रदान करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। ही आहे गीता भैरी, पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड स्टडीज विभागात शिकणारी विद्यार्थिनी। गेल्या 2 वर्षांपासून ही विद्यार्थिनी आपल्या विषयाचा अभ्यास करते आणि परीक्षेत चांगल्या मार्कांनी पासही झाली आहे। विद्यापीठाने तिला दिलेल्या मार्कशीट मध्ये सर्व विषय आणि विभागही बरोबर लिहिलेत, पण पदवी प्रदान समारंभात मात्र तिला दुसऱ्याच विषयाची पदवी देण्यात आली आहे। गीता ही कम्युनिकेशन स्टडीज विभागाची विद्यार्थिनी, पण तिला विद्यापीठाने कल्प रसायन शास्त्राची पदवी बहाल केली आहे। तिला दिलेल्या पदवी पत्रिकेत रसायन शास्त्राची निष्णात पदवीधर असं सांगितलंय, पण विभाग मात्र कम्युनिकेशन स्टडीज हाच टाकलाय, त्यामुळे एका विभागातून दुसऱ्या विषयाची पदवीच बहाल करण्याचा प्रकार पुणे विद्यापीठाने केलाय। काय चूक झाली? ऍक्च्युली तिथे मी फक्त बघितलं होतं की माझं नाव चुकलेलं आहे, त्याच्यानंतर मी तिथे लक्ष दिले नाही, कारण की खूप गर्दी असते, आज पदवी प्रदान दिवस असल्यामुळे खूपच गर्दी असते तिकडे, त्यामुळे तिथे विचारण्यासाठी वेळच नसतो। एकदा आत गेल्यावर परत आपल्याला बाहेर सुद्धा पडता येत नाही किंवा बाहेर पडल्यावर आत जाता येत नाही, त्यामुळे मी तिथे लक्ष दिले नाही। मी घरी आल्यानंतर बघितलं की तिथे डिग्री पण चुकीची दिली। ऍक्च्युली वरती लिहिलेलं आहे डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज आणि खाली लिहिले की डिग्री मला सायन्स ऑफ मास्टर ऑफ सायन्सची मिळाली ऑर्गॅनिक केमिस्ट्री। खरं तर पुणे विद्यापीठाला दक्षिणेचं ऑक्सफर्ड समजलं जातं आणि दक्षिणेच्या ऑक्सफर्ड मधून जिने ज्या विषयासाठी कधीही ऍडमिशन घेतली नव्हती त्या विषयाची पदवीच बहाल केली आहे। विशेष म्हणजे या पदवी पत्रावर नावही चुकीचं टाकलंय।